हॅलो डिअर स्टुडंट्स गेल्या वर्षभरात ना तुमच्या एक्झाम्स झालेल्या आहेत ना पूर्ण शाळेमध्ये वर्षभराचं कामकाज जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाही आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम हा तुमच्या कुठेतरी नॉलेजवरती म्हणजे तुम्ही जे वर्षभर शिकून पुढच्या स्टँडर्डमध्ये त्या ज्ञानाचा नॉलेजचा यूज करणार असता ती प्रक्रिया कुठं ना कुठं तरी अफेक्ट ही झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या महाराष्ट्र शासनाने एका कोर्सची की ज्याचं नाव आहे ब्रिज कोर्स, कोर्स सेतू अभ्यासक्रम असं त्याला म्हटलेलं आहे आणि हा ब्रिज कोर्स काय डिझाईन केलेला आहे त्यांनी तर तुम्ही प्रत्येक विद्यार्थी म्हणजे समजा तो विद्यार्थी पहिलीमध्ये असेल आणि तो जर दुसरीत जाणार असेल तर दुसरीमध्ये जाण्यासाठी त्याला फर्स्ट स्टँडर्डच्या कुठल्या कुठल्या कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे त्या कन्सेप्टच्या आधारे एक फोर्टी फाईव्ह डेजचा पंचेचाळीस दिवसांचा ब्रिज कोर्स तयार केलेला आहे की जो प्रत्येक स्टुडंटनं हा देणं कंपल्सरी आहे आता ह्या ब्रिज कोर्समध्ये काय आहे तर आधीच्या स्टँडर्ड्समध्ये तुम्ही ज्या ज्या कन्सेप्ट्स शिकलाय त्या सगळ्या कन्सेप्ट ह्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्या फोर्टी फाईव्ह डेजमध्ये तुम्हा तुम्हाला तीन चाचण्या म्हणजेच युनिट टेस्ट घेण्यात येतील तुमचा जो पूर्ण फोर्टी फाय डेजचा सिलेबस आहे तो तीन पार्ट्समध्ये थोडक्यात डिवाईड केलेला आहे त्या तीन पार्ट्सवरती तुम्हाला तीन वेगवेगळ्या टेस्ट द्यायच्या आहेत त्या टेस्ट दिल्यानंतर त्या चेकिंगसाठी तुम्हाला तुमच्या टीचर्सकडे द्यायच्या आहेत आणि मग त्याच्या बेसिसवरती तुमचं इव्हॅल्युएशन हे करण्यात येणार आहे अर्थातच ह्या कशासाठी आहे हे त्याचा हेतू पहिल्यांदा लक्षात घ्या की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जी आहे एखादी कन्सेप्ट किती चांगली तुम्हाला समजत आहे किंवा समजलेली नसेल तर ती समजून घेणं गरजेचं आहे कारण जसं की तुम्हाला माहीतच आहे की फाउंडेशन आपलं जेवढं स्ट्रॉंग असेल तितका पुढची बिल्डिंग ही चांगली बनते आणि प्रत्येक स्टँडर्ड्समध्ये आपण जे जे शिकत जातो ते आपल्या पुढच्या नॉलेजचं फाउंडेशन असतं आणि ते चांगलं क्लिअर होण्यासाठी म्हणून आपण एक आपल्या जो एज्युकेशन डिपार्टमेंटनं खूप छान हे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे सो बघूयात ही पी डी एफ काय आहे तुम्हाला मी ह्याची लिंक माझ्या टेलिग्रॅम चॅनलवरती मी देत आहे सो ती टेलिग्रॅम चॅनलवरती ओपन करा डाउनलोड करून घ्या आणि प्रत्येक तुमच्या घरामध्ये जे जे स्टुडंट्स शाळेत जात असतील त्या प्रत्येकाकडे हा व्हिडिओ पोचेल ह्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या कारण ही प्रत्येकासाठी अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत जाणाऱ्या प्रत्येक शाळेत जाणाऱ्या प्रत्येक स्टुडंटसाठी ही माहिती खूप खूप इम्पॉर्टंट आहे सो so, बघूयात ही पी डी एफ काय आहे सो स्टुडंट्स ॲज यू कॅन सी हियर तुम्हाला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीनं जी एक लिंक देण्यात आलेली आहे आणि या लिंकमध्ये जर तुम्ही पुढे बघत आलात तर तुम्हाला दिसेल इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवी सिक्स सेवन एट नाईन टेन्थ सगळ्यांच्यासाठीचे हे वेगवेगळे सब्जेक्टचे सब्जेक्ट वाईज हा ब्रिज कोर्स जो आहे तो आहे याच्यामध्ये तुम्हाला मराठीसाठी असेल तर तुम्ही प्रत्येक ती इयत्ता आणि त्यासाठीचं जर तुम्हाला मराठीचा सिलॅब सिलेबस हवा असेल तर तिथे डाउनलोड म्हणायचं आणि जस्ट तुम्हाला तो सगळा सिलेबस येत जाईल मी तुम्हाला एक दाखवतेसुद्धा तसंच तुम्हाला इंग्लिशसाठीचे प्रत्येक विषयाचे सेकंड दुसरीपासून टेन्थपर्यंत सब्जेक्ट मॅथ्स आहे मॅथ्ससाठीचे दुसरीपासून टेन्थपर्यंतचे सगळे तुम्हाला जो काही ब्रिज कोर्सचा हा जो सिलेबस आहे तो तुम्हाला दिसेल सायन्स सब्जेक्ट असेल सायन्स सब्जेक्ट आता आपण एक डाउनलोड करून बघूयात सपोज तुम्ही टेन्थमध्ये आहात तर आपण मी डाउनलोडवरती ऑप्शनला क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपण ह्याच्यातलं एक कुठलं तरी ऑफि हे करू सिलेक्ट करू सपोज मी ऑफिस सिलेक्ट केलं आता याच्यानंतर येस सेतू अभ्यासक्रम पूर्ण दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक दोन ह्या दोन्हीसाठी देखील काय काय ऑलमोस्ट एकशे आठ पानांचा हा ब्रिज कोर्स सगळा माहिती आहे याच्यात दिलेली बघा आता आपण थोडंसं खाली स्क्रोल करत जाऊयात येस इथं कुणी कुणी हे सगळे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांची नावं दिलेली आहेत आता इथे बघा हे हा ब्रिज कोर्स डिझाईन करण्यामागे काय हेतू आहे त्याची माहिती इथं सांगितलेली आहे की फोर्टी फाईव्ह डेज पंचेचाळीस दिवसांचा हा कालावधी सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन चाचण्या असणार आहेत ओके आता त्या तीन चाचण्या ज्या आहेत त्या कशावरती बेस्ड आहेत तर तुम्ही ह्या सेतू अभ्यासक्रमात ज्या काही कृतीपत्रिका सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती ह्या तीन चाचण्या आहेत त्या तुमच्या बेस्ड आहेत आता ही कशासाठी हा ब्रिज कोर्स कशासाठी तर आधीच्या स्टँडर्ड्समधल्या ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्हाला या दे देखील येणं माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी तुमचा हा ब्रिज कोर्स जो आहे तो डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये ज्या कृतीपत्रिका ज्याला आपण ॲक्टिव्हिटी शीट्स म्हणतो त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा की समजून घेऊया त्यानंतर संदर्भ त्याच्यात हा हा पॉईंट जो आहे तो गेल्या वर्षी तुम्ही कसा शिकलेला आहात त्याच्याशी रिलेटेड तुम्ही लास्ट इयर काय शिकला आहे हे त्यानंतर कुठली कुठली त्यातून तुम्हा हे शिकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय नॉलेज मिळणार आहे तसंच लक्षात घेऊयात म्हणजे मध्ये तुम्हाला काय मिळेल की अधिक इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर टॉपिकशी रिलेटेड आणि मग प्रॅक्टिससाठी त्यांनी काही शीट्स दिलेल्या आहेत आता बघा यासाठी दिलेला जो फोर्टी फाईव्ह डेजचा टाइम पिरियड आहे त्याच्यातच ता हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे एका वहीमध्ये ती सोडवायची उत्तरं जी काही असतील ते एकदा ता तुमचा टाइम स्पॅन कम्प्लीट झाला म्हणजे सपोज तुम्ही एक पार्ट जो आहे सुरुवातीचा जो पार्ट आहे तो तुम्ही कम अभ्यासाला घेतलात तो अभ्यास तुमचा करून झाला की मग त्याचे जे उत्तरं आहेत ती वहीमध्ये सोडवायची आणि ती तुमच्या टीचर्सना चेकिंगसाठी द्यायची आता जे प्रयोग काही सांगितलेत ते जर तुम्हाला पॉसिबल असेल तर टीचर्सशी किंवा पेरेंट्सशी हेल्प घेऊन तुम्ही करू शकता आणि मग वेगवेगळ्या वेग लिंक्स पण दिलेल्या आहेत की ज्या बघून तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टॉपिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल ओके आता ह्या टीचर्ससाठीचा ह्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि मग पुढे जाऊन आता बघा ह्यातला कुठला आहे ॲक्च्युली हे मराठीतून त्यांनी सांगितलं आहे आपण इंग्लिशमध्ये पण साईड बाय साईड मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन की पहिल्यांदा पंधरा जून ते थर्टीन जून तीस जूनपर्यंत तुम्ही काय काय अभ्यास करायचा आहे सायन्स पार्ट टूसाठी तर साऊंड त्यानंतर लॉज ऑफ मोशन त्यानंतर मेजरमेंट ऑफ मॅटर आणि ॲसिड बेस आणि सॉल्ट्स त्यानंतर दुसरी त्याच्यावरती चा ह्या चार चॅप्टर्सवरती बेस्ड तुमची पहिली युनिट टेस्ट होईल त्यानंतर एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत तुम्ही काय स्टडी करणार तर करंट इलेक्ट्रिसिटी धारा विद्युत त्यानंतर वर्क अँड एनर्जी त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सॉरी रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि कार्बन कंपाऊंड जो तुम्ही नाईन्थ स्टँडर्डमध्ये हे सगळे पार्ट्स शिकलाय तर त्याच्यावरती बेस्ड तुमची चाचणी होणार दुसरी युनिट टेस्ट ह्या पाच ते सहा ह्या टॉपिक्सवरती त्यानंतर तुम्ही पंधरा जुलैपासून तीस जुलैपर्यंत कार्बन अँड इम्पॉर्टंट कंपाऊंड त्यानंतर सबस्टन्सेस इन कॉमन यूज आणि जे आ, स्पेस ऑब्झर्वेशन आहे ह्या जे तीन चॅप्टर्स आहेत तुमचे सायन्स पार्ट वनमधले ते परत तुमची त्याची तिसरी चाचणी होणार राईट आता याच्यावरती बेस्ड हे जी कृतीपत्रिका ज्याला आपण काय म्हणूयात ॲक्टिव्हिटी शीट दिलेली आहे ह्या yes, ॲक्टिव्हिटी शीटचा तुम्हाला स्टडी करायचा आहे येस आपण काय करूयात स्टुडंट्स याच्यावरती देखील तुम्हाला एक वेगळी सिरीज बनवता आली मला तर मी नक्की बनवेन तुम्हाला जर तशी गरज असेल की ह्याच्यावरती बेस्ड तुम्ही आम्हाला काही एक सिरीज मॅडम तयार करा तर तशा तुम्ही कमेंट सांगा मी तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी हेल्प करेन आता हे झाले मग ह्याच्यासाठी सराव प्रॅक्टिससाठीचे क्वेश्चन्स दिलेत की ध्वनी तरंग आणि पाण्यात तुटणारे ह्या ह्याला आपण काय करूयात ट्रान्सलेट करूयात छानपैकी आणि मी नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन ओके आणि मग इथे त्यांनी वेगवेगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आता जसं हे सायन्स वनचं झालं हे तशी एक कृतीपत्रिका ही दुसरी आणि मग ह्या पद्धतीनं तुम्हाला तीन कृतीपत्रिका सायन्स पार्ट वनसाठीच्या ओके आणि मग तशाच पद्धतीनं तुम्हाला सायन्सच्या ह्या सगळ्या कृतीपत्रिका झाल्यानंतर सायन्स पार्ट टूसाठीच्या पण असणार आहेत सो ह्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत ना स्टुडंट्स मी तुम्हाला Uh, माझ्या टेलिग्रॅम चॅनलवरती देते आहे ओके सो so, टेलिग्रॅम चॅनलवरती जा आणि तिथे हे लिंक जी आहे ती ओपन करून हे जो सगळे तुम्ही स्टँडर्डवाईज सिलेबस जो आहे तुमचा तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हुँ? हे बघा हे सगळे तुम्हाला क्वेश्चनची व्हरायटी देईल हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे ॲक्च्युली तर तुम्हाला पुढे जाऊन टेन्थ स्टँडर्डमध्ये ह्याचा लोड येणार नाही म्हणजे जे बेसिक गोष्टी म्हणते ना तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बेसिक तुम्हाला आलं पाहिजे तर हे सगळं तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला पुढच्या म्हणजे टेन्थ स्टँडर्डमध्ये सिलेबस समजून घ्यायला उपयोग होणार आहे हु? सो हे झालं सायन्सच्या बाबतीत ह्या वेगवेगळ्या कृतीपत्रिका त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत या बघू शकता तुम्ही तसंच आपण पुढे 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 जात जाऊ सायन्स पार्ट टूचं ॲक्च्युली मला तुम्हाला दाखवायचं आहे हे सगळे वनसाठीची रिलेटेड आहेत सायन्स पार्ट वनमध्ये आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्री येतं आणि सायन्स पार्ट टूमध्ये बायोलॉजी पार्ट येतो आणि एनव्हायरमेंटचा सो हे सगळे सगळे जे नाईन्थ स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहे बघा हे सगळं तुम्हाला टेन्थसाठी युजफुल आहे अशी ही तुमची चाचणी मग परत तीन हे सगळ्या ज्या चाचणी आहेत हे प्रश्न तुम्ही हा मात्र एक काम करायचं स्टुडंट्स आता वर्षभर आपल्याकडून व्यवस्थित काम झालेलं नाही आहे होय की नाही मग आता हे जे सांगितले ते ॲटलीस्ट तुम्ही प्रामाणिकपणे फोर्टी फाय डेजचं काम हे व्यवस्थित करा तर तुम्हाला ह्याचा जाऊन पुढे फायदा होणार आहे ओके सो आपण पुढं पुढं जात जाऊ सी इथे आपल्याला दिसतील सायन्स पार्ट टूसाठीचे सेम पद्धतीनं जे आपण नाईन्थ स्टँडर्डमध्ये शिकलो आहे ओके आलं लक्षात प्रत्येक चॅप्टर जे आपण एट नाईन स्टँडर्डमध्ये शिकलं आणि जे टेन्थसाठी युजफुल आहे ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये सापडतील आलं लक्षात स्टुडंट्स ही झाली पूर्ण पी डी एफ तुम्हाला कळाली असेल आता काय प्रोसिजर आहे कशा पद्धतीनं ती एक्झाम होणार आहे राईट सो so, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अर्थातच तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा कारण हा खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा थँक्यू